उपचार केले तर आमचे गुणलेख आम्ही सांगतात. तीन गडी बाजारे आहेत कार्तिक, आम्हाला चांगली माहिती देतात, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण ही स्पर्धा आज आम्हाला एक दिवस इथं संधी दिली संदीप ठोंबरे आणि त्यांच्या सहकार्याने, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. कारण आज स्पर्धेचा पहिला दिवस पण आमचा मात्र आज पहिला आणि शेवटचा दिवस नाही. तर यावर्षीचा विचार केला तर प्रत्येक समालोचकांना दिवस आपण म्हटलं तर विभागून दिलेले आहेत. उद्या मात्र आपण म्हटलं तर इथे समालोचन करण्यासाठी येतील ते म्हणजे आमचे विनोद पाटील आणि रोशन संते, त्यांना देखील उद्या आपण ऐकणार आहोत. तर अक्षय गोलंदाजी मार्कवर पाहिजे, तर अक्षय कशाप्रकारे गोलंदाजी करतोय. संगीत सुनके ज्ञान नाही मिलता है, मंदिर जाके भगवान नाही मिलता है, लेकिन लोग आज भी उस पत्थर को पूछते कि भरोसा लायक कोई इंसान नाही मिलता है. भरोसा दाखवलाय पाहिजे अक्षय, मात्र इथून मात्र सामना जिंकून देतोय का. मात्र येणारा फलंदाज आपण पाहू शकता, जो फलंदाज स्ट्राइक घेतलाय तो हेमंत म्हणजे आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतो का. पाहिजे अक्षय तू हेमंत फुल टॉच या लॉफ केलाय, चेंडू जातो या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारच्या पार षटकार, सामना खुला केलाय. त्या मनोजला मात्र संघनायकाने षटक दिलं नाही. खरं ज्यांनी अक्षयने 27 धावा दिल्या त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा पाचारण केलं. खरं संघनायकाची रणनीती मात्र वेगळी असणार आहे. आता मात्र येणारे 5 चेंडू 3 धावांची गरज आहे, 2 चालू शकतात. हा चेंडू ऑनसाईटला खेळायचा होता, बघा किती वेगाने चेंडू निघून जातोय. आता मात्र 4 चेंडू 3 धावांची गरज आहे, 2 चालू शकतायत. खूप चांगला सामना बघायला मिळतोय. खरं का षटकार गेला पहिल्या चेंडूवरती आणि सामना खुला झाला. तर पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता अक्षय सायकेंडला हेमंत, हेमंतने आत्तापर्यंत 2 षटकार 1 चौकार दाखवलाय. तब्बल आपल्या संघासाठी धावा खुटल्या 17 4 चेंडूमध्ये. तर अक्षय पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर, तर त्या सर्कलमध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता, क्लोज आहे. चेंडू यावेळेला बॅटची कडा फलंदाज बाद. पहिला चेंडू ती षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू विकेट. आता मात्र 3 चेंडू 3 धावांची गरज आहे, 2 चालू शकतात. कारण विकेटचा विचार केला तर आपण म्हटले तर दातील संघाचे 5 गडी बाद झाले, तर आपण म्हटलं तर नेवाली संघाचे गडी बाद झाले तब्बल 4 गडी बाद झाले आहेत. विकेटच्या आधारे 2 धावा चालू शकतात. क्रिकेट आपण म्हटले तर खूप चांगला बघायला मिळत आहे. दोन्ही संघांनी इथं मात्र मेहनत केली आहे, दोन्ही संघ संघर्ष करतायत. कारण संघर्ष आपण म्हटले ज्याचा चांगला असेल तो मात्र विजय मिळवणार आहे. अक्षय पुणे त्या गोलंदाजी मार्कवर, सायकेला फलंदाज आपण पाहू शकता, उंच पुराचा खेळाडू भावेश नोन सायकला तुषार. येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. अक्षय पुणे त्या गोलंदाजी मार्कवर सायकला भावे, हा चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने खेळतो. इथं मात्र धावाची संधी आहे, डायरेक्ट हिट केली, चूक केली मी तर म्हणाल अक्षयनी चूक केली आहे. कारण का अक्षयला यावेळेला विकेटच्या जवळ येणं फार गरजेचं होतं. इथे जर विकेट गेला असता तर आपण म्हणजे तर विकेट समान झाले असत्या. आता मात्र 2 चेंडू 2 धावांची गरज आहे, 1 केले तरी विकेटच्या आधारे जिंकू शकतोय. अक्षयने फार मोठी चूक केली, शॉर्ट विकेटच्या क्षेत्रक्षकाने चेंडू खूप चांगल्या प्रकारे झेलला, आपण फीड केला होता 30 सर्कलमध्ये. येणारे 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. सायकेलला फलंदाज तुषार, क्लोज सामना बघायला मिळतोय. प्रेक्षक मात्र शांत बसल्या, तिथं मात्र त्यांना प्रश्नचिन्ह पडलाय की सामना जिंकणार कोण, दातिवली की नेवाली, नेवाली की दातिवली. अक्षय तू तुषार, चेंडू डॉट, चेंडूची समाप्ती. आता मात्र 1 चेंडू 2 धावांची गरज आहे, सुरेख गोलंदाजी केली आहे. तर या आधीचा चेंडूवर जर विकेट मिळाला असता तर योगेश मांडवे, इथं मात्र विकेट आपण मिळतं समान झाले असत. 1 चेंडू 2 धावांची गरज, 1 चालू शकते, विकेटच्या आधारा जिंकू शकतोय सामना. प्रेक्षकांना विनंती करतो जर हा सामना आवडला असेल तर जरूर टाळ्या झाले पाहिजेत या सामन्यासाठी. काय सामना आहे, वाडा क्रिकेट, कोणी जिंको कोणी हारो क्रिकेटचा विजय होणार आहे. नेहमी आम्ही सांगतो ना, हारना जरुरी आहे, जीतना जरुरी आहे, जिंदगी खेल आहे, इसे खेलना जरुरी आहे. खरे हार जीत क्रिकेटमध्ये होतच असते, पण तुम्हाला क्रिकेट खेळ हा खेळत राहणं फार गरजेचं आहे. दोन्ही संघांसाठी जरा एकदा जोरदार आवाज द्या, आमच्या प्रेक्षकांना विनंती करतो. काय सामना झालाय, पैसा वसूल सामना, हाय वोल्टेजचा सामना, प्रेक्षकांचा मेंदू सुन्न करणारा सामना, प्रेक्षकांची बीपी वाढवणारा हा सामना. कोणी जिंको कोणी हारो, चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषकाचा विजय होणार आहे. मात्र 1 चेंडू 2 धावांची गरज आहे, 1 धाव काढावीच लागणार आहे. कारण का जर 1 धाव काढली तर विकेटच्या आधारावर सामना जिंकणार आहे नेवाली संघ. तर अक्षय गोलंदाजी मार्कवर, स्ट्राइक एंडला तुषारवरती देखील भरपूर दबाव असणार आहे. अक्षय तू तुषार,
चेंडू शॉर्ट पिच आहे, इथे मात्र चेंडू हवे ते फलंदाज बाद दाटवली संघ विजयी। चला वाजवा, थैंक यू थैंक यू टाशा मास्टर, थैंक यू टाशा मास्टर। तर अक्षय मात्रला ओम मडवी कडून 500 रुपयाचा पारशिक दरा टाळून दे, अक्षयसाठी हँडशेक करायचं आहे जरा। नेवाळी संघ आपण हँडशेक करा, काही हरकत नाहीये। खरं क्रिकेटमध्ये कोणतरी हरेल कोणतरी जिंकेलच। तर हरेश जाधव आपला देखील आपण पारितोषिक घेऊन जायचं आहे 1000 रुपयाचं। हरेश या, आपण आपलं पारितोषिक घेऊन जा। अक्षय आपण यायचं, आपल्यासाठी पारितोषिक आलेलं 500 रुपयाचं। काय खेळ झाला, जबरदस्त खेळ, पैसा वसूल। किरण दादा असा सामना व्हायला पाहिजे, कोणी जिंको कोणी हारो, फक्त आयोजनाला चांगलं क्रिकेट बघायला मिळालं पाहिजे, प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट मिळालं बघायला मिळालं। मी कौतुक करेल आमच्या पंचांचं देखील, त्यांनी देखील शेवटच्या मोमेंटपर्यंत श्वास रोखून धरला होता। तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर आपण बघितलं, ज्याने खूप चांगली फलंदाजी केली तो म्हणजे आपण पहिले तर रोहित नाईक। तर हरेशला 1000 रुपयाचं पारितोषिक आले, आमच्या आयोजकांना विनंती करतोय की आपण ते पारितोषिक सुपूर्द करायचं आहे। किरण दादा या, चला हरेश या, आपला पारितोषिक घ्यायचं आहे। तर रोहित या, आपण तुमच्याशी आम्ही संपर्क जरूर साधू, जबरदस्त क्रिकेट झाला। तर हरेश आपलं 1000 रुपयाचं पारितोषिक घ्यायचं आहे, वेल प्लेट। तर अक्षय आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, अक्षय आपण या, अक्षय यायचं आहे। तर अक्षय या, आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। काय जबरदस्त खेळ केला अक्षयने, वेल प्लेट। प्रथमतः अक्षय अभिनंदन, आपलं खूप चांगला चेंडू फेकला शेवटचा। तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने फलंदाजी करताना खूप चांगली फलंदाजी केली तो म्हणजे रोहित नाईक।